पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळ्यात गळ मिटून घ्या, चेहरा प्रसन्न, मन शांत, श्वसन संथ, श्वसनाच्या गतीकडे लक्ष केंद्रित, श्वास येतोय जातोय, प्रत्येक येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावर लक्ष ठेवा. संथ श्वसन, श्वसनाकडे लक्ष केंद्रित, पूर्ण शरीर सैल, डोळ्यावर मिटलेले आहेत, खांदे सैल, मान सैल, त्रिवार ओंकार आणि प्रार्थना. मोठा श्वास घ्या, श्वास सोडत ओंकार जप करायचा आणि ओंकाराची प्रार्थना. दुर्गा मातेच स्मरण करायचंय. आदिशक्ती, आदिशक्तीला वंदन. सावधान, दोन्ही हात एकमेकांवर घासत डोळ्यांवर घ्या. अंधारातच डोळे उघडा, प्रकाशाची जाणीव करत रोज डोळे उघडा, हात खाली घ्या. सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि या नवरात्रीच्या आज संध्याकाळी पहिल्या दिवशी आज आपण आदिशक्तीच ध्यान करणार आहोत. आदिशक्ती तिचं स्मरण करणार आहोत, तिला वंदन करणार आहोत. आणि अशा या दिवशी आपण त्यामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनची जी ऍक्टिव्हिटी आपण घेत असतो ती सुद्धा याच ऍक्टिव्हिटी मध्ये आज आपण घेणार आहोत. ध्यान प्लस लॉ ऑफ अट्रॅक्शन असं आजचं सेशन आहे. एकच मिनिट. चला आपण सुरुवात करूया. लॉ ऑफ अट्रॅक्शन काही जण नवीन असतील त्यांच्यासाठी मी पुन्हा थोडीशी माहिती देते. लॉ ऑफ अट्रॅक्शन अशी एक ऍक्टिव्हिटी आहे ज्यामध्ये आपण जे विचार करतो ते विचार आपण आपल्याकडे आकर्षित करत असतो. म्हणून तुम्ही जे विचार कराल ते विचार तुमच्याकडे आकर्षित होणार आहेत आणि त्यामुळे तुमच्या जीवनात आनंद, जेही तुम्हाला काही पाहिजे आहे ते तुम्हाला तुमच्या जीवनात मिळेल. पण मनात कुठलीही शंका न ठेवता आपण जे काही विचार मनामध्ये रुजवणार आहोत, जे काही पॉझिटिव्ह विचार आपण आपल्या सुप्त मनामध्ये रुजवणार आहोत ते आपल्या जीवनात प्रत्यक्ष आपल्याला अनुभवायला मिळतील.
म्हणून पूर्ण श्रद्धेने पूर्ण समर्पकतेने आपण ही ऍक्टिव्हिटी करणार आहोत. लॉ ऑफ अट्रॅक्शनची जी ऍक्टिव्हिटी आहे त्यामध्ये आपल्याला कुठल्याही ध्यानात्मक पोझिशन मध्ये बसायचं आहे. ध्यानात्मक आसन तुम्हाला ज्याही आसनात जास्त वेळ बसता येईल अशा आसनात बसा, कारण आपण पूर्ण वेळ त्या आसनात बसणार आहोत. आणि ज्या काही सूचना असतील त्या पूर्ण वेळ डोळे बंद करूनच फॉलो करायच्या आहेत. त्यामुळे प्रयत्न करा की पूर्ण वेळ तुमचे डोळे बंद राहतील आणि सूचनांचं तुम्ही पालन करणार आहात. तर चला आपण सुरुवात करूया या ऍक्टिव्हिटीला, लॉ ऑफ अट्रॅक्शन ऍक्टिव्हिटी. त्यासाठी दोन्ही हातांची ध्यान मुद्रा करा. ध्यानात्मक आसनात बसायचं आहे, ज्या आसनात तुम्ही शांत आणि कम्फर्टेबल बसू शकता जास्तीत जास्त वेळा करता. आता आपण 30 ते 40 मिनिट या आसनात बसणार आहोत. मध्ये फक्त जर आपलं सेशन एंड झालं तेव्हाच फक्त डोळे उघडायचे आहेत, अदरवाईज पूर्ण वेळ डोळे बंद असतील. तर चला आपण सुरुवात करूया. डोळे मिटून घ्या, चेहरा प्रसन्न. सगळ्यात आधी आपल्या शरीराकडे लक्ष द्यायचंय. आपल्या शरीराचं कनेक्शन आपण आपल्या मनाशी आपल्या श्वसनाच्या माध्यमातून करणार आहोत. आपलं शरीर मनाला कनेक्ट करणार असं माध्यम आपलं श्वसन आहे. त्यासाठी आधी शरीराकडे लक्ष द्या, शरीर सैल करा. शरीरावर आलेला ताण दूर करून घ्या. खांदे सैल, पाठीचा कणा रिलॅक्स, पाठ मान सरळ एका रेषेत आहे का बघा. हात सैल, पाय सैल करा. पायांवर काही ताण आहे का बघा, पाय सैल करा. आहे त्याच पोझिशन मधून फक्त फील करायचंय की आपण पाय सैल करतो आहोत, कमर सैल करतो आहोत, पूर्ण शरीर सैल. शरीर सैल झालं की आपलं लक्ष श्वसनाकडे केंद्रित करा. श्वास येतोय जातोय, संथ श्वसन जसं नेहमी सुरू असत तसच श्वसन आहे. श्वसनावर कुठलंही नियंत्रण नाही. प्रत्येक येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. एकही श्वास आपल्या नकळत आत किंवा बाहेर जात कामाने प्रत्येक श्वासाकडे बघत राहायचं. श्वसनासोबत आपल्या कॉलर बोनची होणारी हालचाल, आपल्या फुफ्फुसांची होणारी हालचाल, आपल्या पोटाची होणारी हालचाल अनुभवा. थोडा वेळ आपण संथ श्वसन आणि आपल्या शरीराकडे लक्ष देणार आहोत. श्वास घेताना आणि सोडताना आपल्या शरीरात होणाऱ्या हालचाली अनुभवा. तिकडे आपलं लक्ष केंद्रित करा. मनात विचार आले तर येऊ द्या, विचारांकडे दुर्लक्ष करायचंय आणि आपलं लक्ष आपल्या शरीराकडे आणि श्वसनाकडे केंद्रित. श्वसनाच्या माध्यमातून आपण आपल्या मनाकडे जाणार आहोत. त्याकरिता आपलं लक्ष प्रथमतः श्वसन आणि शरीरावर स्थिर करा. काही सेकंद कुठल्याही सूचना नाही, फक्त श्वसन आणि आपल्या शरीराची हालचाल अनुभवा. सावधान, डोळे बंदच आहेत. डोळे उघडायच्या सूचना मिळेपर्यंत डोळे बंद असतील. आता आपलं लक्ष दीर्घ श्वसनाकडे वळवणार आहोत. मोठा श्वास घ्या, छाती गच्च भरून श्वास घ्या आणि पूर्ण छाती रिकामी करेपर्यंत श्वास सोडा आणि शरीर सैल होत आहे अशी कल्पना करा. दोन वेळा अजून भरपूर श्वास घ्या आणि श्वास सोडत शरीर सैल करा.
काही शरीरात कुठे काही ताण आहेत का बघा, लक्ष द्या शरीराकडे, ताण दूर करा. चेहरा सुद्धा आपण ताणून ठेवतो विनाकारण, चेहऱ्याचे मसल्स सही करा, रिलॅक्स करा. संयुक्त श्वसन, शरीर आणि श्वसनाकडून आता आपण आपल्या मनाकडे जाणार आहोत. आणि त्यापूर्वी आता आपलं ध्यान आपल्या डोळ्यांच्या ठिकाणी केंद्रित करा. डोळ्यांच्या काही हालचाली करणार आहोत. डोळ्यांच्या हालचालीवर आपलं ध्यान केंद्रित करायचंय. डोळे मिटूनच आपण हालचाली करणार आहोत. डोळ्यांच्या दोन्ही डोळे डावीकडे फिरवा. बुबुळांच्या हालचालीकडे लक्ष केंद्रित करा. दोन्ही डोळे उजवीकडे फिरवा. उजव्या बाजूला डोळे मिटलेले आहे, पुन्हा डावीकडे न्या, उजवीकडे न्या, पुन्हा समोर. डोळे आपण बुबुळांची हालचाल करणार आहोत, गोलाकार फिरवणार आहोत. आधी उजव्या बाजूने फिरवा 3 वेळा, मग डावीकडून 3 वेळा फिरवायचंय. पूर्ण ध्यान आपल्या डोळ्यांच्या हालचालीकडे. कुठल्याही सूचना नाही, 3-3 वेळा दोन्ही बाजूने करायचंय. करून झाले की थांबा, डोळे बंदच आहे. श्वसन संथ सुरू ठेवा. डोळ्यांसमोर काय दिसतंय त्याकडे लक्ष द्या. डोळ्यांसमोर पूर्ण अंधार आहे, त्या अंधाराकडे लक्ष द्या. डोळ्यांची हालचाल केल्यामुळे डोळ्यांवर काही ताण आले असतील. मोठा श्वास घ्या, श्वास सोडत डोळे सही करा, बुबुळ सही करा. पापण्या अलगत मिटलेल्या. आपल्या डोळ्यांसमोरच्या अंधाराच निरीक्षण करा. त्या अंधारात आपल्याला काय दिसतंय, कुठे प्रकाश दिसतो आहे का, कोणत्या रंगाचा प्रकाश दिसतो आहे, तिकडे लक्ष केंद्रित करा. आपल्या डोळ्यांच्या समोर आता एक सुंदर अशी प्रतिमा, दुर्गा मातेची प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर आणायची आहे. बाकी सर्वत्र अंधार आहे आणि त्या अंधारात फक्त आपल्याला दुर्गा मातेची प्रतिमा दिसते आहे. आणि त्या प्रतिमेवर फक्त प्रकाश आहे, बाकी काही दिसत नाहीये, फक्त प्रतिमा आपल्याला दिसते आहे अशी कल्पना करा. त्या प्रतिमेवर आपलं ध्यान केंद्रित करा. त्या प्रतिमेचा रंग कुठला आहे, तिची लांबी किती आहे, रुंदी किती आहे, त्याकडे लक्ष द्या. कोणत्या पोझिशन मध्ये ती प्रतिमा आहे, बसलेली आहे, उभी आहे, कशी आहे, तिचं बारकाईने निरीक्षण करा. दुर्गा मातेच्या मूर्तीच आपण डोक्यापासून निरीक्षण करणार आहोत. पायापर्यंत बारकाईने निरीक्षण करा. मातेच्या डोक्यावर मुकुट आहे का, त्यावर रत्न हिरे आहेत का ते बघा. नाकामध्ये नथ आहे का, कुठल्या रंगाची आहे, मोत्याची आहे का, त्या नथेच बारकाईने निरीक्षण करा. कानांमध्ये काय आहे तिकडे लक्ष द्या. दुर्गा मातेच्या
गळ्यात कुठले दागिने आहेत त्याकडे लक्ष द्या. एक एका दागिन्याचं बारकाईने निरीक्षण करा. गळ्यातल्या दागिन्यांचं निरीक्षण करून झालं की दुर्गा मातेच्या हातांचं निरीक्षण करा. हातांमध्ये बांगड्या कंगन काय काय आहे त्याचं निरीक्षण करा. हातामध्ये अंगठी आहे का बघा. बोटांमध्ये अंगठी आहे का. बाजूबंद आहे का तिकडे लक्ष द्या. दुर्गा मातेला कोणत्या रंगाची साडी घातलेली आहे. आजचा कुठला रंग आहे त्या रंगाची साडी त्या मातेला घातलेली आहे त्याचं निरीक्षण करा. दुर्गा मातेच्या कमरेचं निरीक्षण करा. कमरपट्टा कमरेवर सुरेख दिसतो आहे. दुर्गा मातेच्या हातांमध्ये काय आहे. तलवार गदा कुठलं हत्यार आहे त्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. दुर्गा मातेच्या पायांकडे लक्ष द्यायचंय. पायांमध्ये पैंजण आहे. बोटांमध्ये जोडवी आहे. पूर्ण मूर्ती विविध दागिन्यांनी सजलेली आहे. तुमच्या आवडीच्या फुलांचे हार दुर्गा मातेला घातलेले आहेत आणि त्या फुलांचा सुगंध सर्वत्र पसरलेला आहे. आपल्या आजूबाजूला आपल्या नाकाने त्या सुगंधाचा अनुभव घ्या. आजूबाजूला दिवे लावलेले आहे. सर्वत्र दिव्यांचा प्रकाश. दिव्याच्या प्रकाशात मूर्ती अजूनच उजळून दिसते आहे. पुन्हा आपलं ध्यान मातेच्या चरणांशी चरणापाशी न्या. मातेच्या चरणावर आपण डोकं टेकवतो आहोत आपल्या कल्पने. थोडा वेळ आपण डोकं टेकवलेल्या पोझिशन मध्ये तसंच थांबणार आहोत. सावकाश आता आपण मातेच्या चरणांवरून आपलं डोकं अलगद उचलून ध्यानस्थ मूर्ती समोर बसलेलो आहोत. आपल्या समोर दुर्गा माता म्हणजेच आदिशक्ती या विश्वातील सर्व शक्तींची माता आदिशक्ती आपल्या साक्षात समोर आहे. त्या मातेकडे तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय हवं आहे ते तुम्ही मातेजवळ सांगायचं आहे. तुम्ही तुमचं स्वतःच वाक्य सुद्धा घेऊ शकता. ते वाक्य पॉझिटिव्ह असायला हवं. सकारात्मक असायला हवं. मी जे सांगते आहे वाक्य तुम्ही ते सुद्धा रिपीट करू शकता. 21 वेळा आपल्याला हे वाक्य मनातल्या मनात रिपीट करायचं आहे बोलायचं आहे. आदिशक्ती माझ्या पाठीशी आहे. आदिशक्ती माझ्या पाठीशी आहे. आदिशक्ती म्हणजेच निसर्ग शक्ती माझ्या पाठीशी आहे.
असं आपल्याला 21 वेळा मनातल्या मनात बोलायचं आहे. आपल्या सुप्त मनात हा विचार रुजवायचा आहे. काही वेळ कुठल्याही सूचना नाही, 21 वेळा तुम्ही या वाक्याला पुन्हा पुन्हा मनातल्या मनात रिपीट करायचं आहे. आदिशक्ती म्हणजेच निसर्ग शक्ती माझ्या पाठीशी आहे. सावकाशपणे वाक्य 21 वेळा बोलायचंय, नाही करायची नाहीये. एकवीस वेळा वाक्य रिपीट करून झालं की पुन्हा आपलं ध्यान मातेच्या चरणांशी न्यायचं आहे, चरणांपाशी केंद्रित करायचंय. 21 वेळा आपापलं आवर्तन पूर्ण करा. आपलं आवर्तन आपणच मोजायचं आहे. पूर्ण 21 वेळा मोजून झालं की आपलं ध्यान पुन्हा मातेच्या चरणांशी केंद्रित करा. मातेच्या चरणांचं निरीक्षण करा. दुर्गा मातेजवळ तुम्हाला जी काही प्रार्थना करायची आहे तुम्ही ती प्रार्थना करू शकता. तुमच्या मनातले विचार मातेला सांगू शकता. आदिशक्ती तुमच्या पाठीशी आहे आणि तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत, अडचणी आहेत, ती माता दूर करणार आहे. पुन्हा आता आपलं ध्यान मातेच्या चरणांकडून मातेच्या चेहऱ्याकडे केंद्रित करा. प्रसन्न चेहरा, चेहऱ्यावर स्मित हास्य, जणू काही ती आदिशक्ती आपल्याला आशीर्वाद देते आहे, आपल्याशी बोलते आहे, आपल्याला तथास्त म्हणते आहे. आपल्या ज्याही काही इच्छा आहे त्या इच्छांपूर्ती करता माता तथास्तु असा आशीर्वाद देते आहे. मातेच्या चेहऱ्याकडे बघून अतिशय प्रसन्न वाटतंय. सगळे मनमोहक रूप बघून खरच खूपच प्रसन्न वाटत. आपल्यामध्ये एक चमत्कारी शक्तीचा स्रोत निर्माण झालेला आहे आणि तो स्रोत आपल्या शरीरातील व्याधी, काळजी, चिंता, ताण, तणाव दूर करतो आहे.
आपण सकारात्मकतेने भरलेलो आहोत, आपलं शरीर निरोगी होत आहे, आपण आनंदी होत आहोत, अलौकिक आनंद, अलौकिक शांततेचा अनुभव घ्या. आपण जणू काही आपल्या आईजवळ आलेलो आहोत आणि आपली आई ज्याप्रमाणे आपले लाड करते, आपले कौतुक करते, तसंच ही सुद्धा आपली माता आपल्याला पूर्ण सपोर्ट आपल्या पाठीशी आहे, ती कायम आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे आपल्या जीवनात आपल्याला कुठल्याही गोष्टीला घाबरण्याची गरज नाहीये. आपली माता आपल्या समोर आपल्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. त्या मातेला नतमस्तक होत आहोत. नतमस्तक होत असल्याची भावना मनात आणा. थोडा वेळ शांतपणे आपण डोळे मिटून बसून राहणार आहोत. मातेच्या शक्तीचा अनुभव घेणार आहोत. तिच्या जवळ, तिच्या आजूबाजूला जी काही शक्ती निर्माण झालेली आहे त्या शक्तीचा अनुभव घ्या. कुठल्याही सूचना नाही, काही सेकंद स्थिर बसून राहायचं आहे. पुन्हा आता आपलं ध्यान मातेच्या प्रतिमेकडे आणा. आपल्या डोळ्यांसमोर मातेची प्रतिमा पूर्ण दिसते आहे. आजूबाजूला सर्वत्र अंधार, फक्त मातेच्या मूर्तीवर प्रकाश आहे. दिव्यांच्या प्रकाशात मूर्ती लख झालेली आहे. तिच्या चेहऱ्यावरचं तेज, शरीरावरचं तेज अनुभवा. हळूहळू ती प्रतिमा अंधारात युक्त होणार आहे आणि आपल्या डोळ्यांसमोर फक्त अंधार. त्या अंधाराचं निरीक्षण करा. त्या अंधारात आपल्याला काही दिसत आहे का बघा. प्रकाश दिसतो आहे का? कुठल्या रंगाचा प्रकाश दिसतो आहे? आपल्या डोळ्यांसमोरच्या अंधारावरून आता आपलं ध्यान आपल्या डोळ्यांकडे आणा. डोळ्यांवर आपलं ध्यान केंद्रित करा. डोळे अलगद मिटलेले आहेत. बुबुळ सुद्धा रिलॅक्स आहेत, सैल आहेत. बुबुळांवरून आता आपलं लक्ष पुन्हा आपल्या श्वसनाकडे केंद्रित करा. श्वास येतोय, जातोय. संथ श्वसन सुरू आहे. संथ श्वसन. एक एक श्वास येतोय आणि जातोय त्यावर आपलं ध्यान केंद्रित करा. काही सेकंद कुठल्याही सूचना नाही. पूर्ण ध्यान, एकाग्र.
पूर्ण ध्यान श्वसनाकडे, श्वसनाकडून पुन्हा आता शरीराकडे येणार आहोत. हळूहळू आपलं लक्ष शरीराकडे आणणार आहोत. श्वसनावरून आपलं ध्यान आपल्या पायाच्या तळव्यांवर केंद्रित करा. पायांच्या तळव्यांच्या ठिकाणी आपल्याला ऊर्जेचा प्रवाह जाणवतो आहे, तिकडे लक्ष द्या. पायांच्या तळव्यांमध्ये असलेली ऊर्जा अनुभवा. पायाच्या तळव्यांकडून आपलं ध्यान हाताच्या तळव्यांवर केंद्रित करा. हातांमध्ये सुद्धा ऊर्जेचा प्रवाह जाणवतो आहे, त्याचा अनुभव घ्या. हाताच्या तळव्यांवरून आता आपलं ध्यान आपल्या चेहऱ्याकडे केंद्रित करा. चेहरा सैल आहे आणि चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आलेलं आहे. आनंद प्रसन्नता चेहऱ्यावर अनुभवा. सावधान चेहऱ्यावरून पुन्हा आता आपलं लक्ष दोन्ही हातांच्या तळव्यांकडे न्या. दोन्ही हातांचे तळवे एकमेकावर घासत डोळे बंदच ठेवा. डोळे उघडायच्या सूचना मिळेपर्यंत डोळे बंद आहेत. हात दोन्ही एकमेकांवर घासा. दोन्ही हात डोळ्यांवर ठेवल्यावर सुद्धा डोळे बंदच ठेवायचे आहेत. दोन्ही हात डोळ्यांवर ठेवा आणि डोळे बंदच ठेवा. आहे त्याच पोझिशन मधून दोन्ही हात आपल्या शरीरावरून ठेवायचे आहेत. गालांवरून, मानेवरून, खांद्यांवरून, पोटावरून, आपल्या मांड्यांवरून, पायांवरून दोन्ही हात ठेवा. डोळे बंदच आहेत. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा आणि या स्थितीत आपण थोड्या वेळ शांत बसून राहणार आहोत. डोळे बंदच ठेवा. पुढील सूचना मिळेपर्यंत डोळे बंद. शांततेचा अनुभव घ्या. या पोझिशन मध्ये आपल्याला जेवढ्या वेळ स्थिर बसून राहावं वाटतंय तितका वेळ स्थिर बसून राहायचंय. जेव्हा आपली डोळे उघडण्याची भावना होईल तेव्हा आपण सावकाश डोळे उघडायचे